अकोला बुलढाणा वाशिम विधान परिषद मतदार संघामध्ये मतदान सुरू झालंय। चार मतदान केंद्रावरती 168 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। गोपीकिशन बाजोरिया आणि वसंत खंडेलवाल यांच्यामध्ये प्रमुख लढत असणार आहे। तर अकोला बुलढाणा वाशिम विधान परिषद मतदार संघामध्ये आज मतदान होत आहे। वाशिम जिल्ह्यातील चार मतदान केंद्रावरून 168 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावतील। मतदानाला सध्या सुरुवात झाली असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। बुलढाणा विधान परिषद निवडणुकीला आज वाशिम मध्ये जे आहे ते प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली आहे। मी सध्या वाशिम येथील मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी जे वाशिम जिल्ह्यामध्ये चार मतदान केंद्रावर मतदान होणार असून 168 मतदार जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। महाविकास आघाडीतर्फे गोपीकिशन बाजोरिया तर भाजपकडून वसंत खंडेलवाल या दोघांमध्ये जे आहे ते या ठिकाणी लढत असून आज या ठिकाणी चार मतदान केंद्रावर जे आहे ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। नक्कीच मताची विभागणी झाल्यानंतर पुढील निर्णय जो आहे ते समोर येईलच, मात्र अद्याप तरी आज दिवसभर जे आहे ते या ठिकाणी 4 वाजेपर्यंत जे मतदार जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। नक्कीच येत्या 14 तारखेला निकालानंतर पुढील चित्र जे आहे ते स्पष्ट होणार। कॅमेरा पर्सन साजन दाबेसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम। तर मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये महत्वाचे नेते निवडणूक रिंगणामध्ये उतरले, त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्वपूर्ण अशी समजली जाते। यामध्ये बड्या नेत्यांची नावं आहेत, त्यामुळे मतदान नेमकं कुणाच्या पारड्यामध्ये पडणार हे महत्वाचं ठरणार आहे।